नमस्कार अभ्यर्थींनो, मी मोनाली तुम्हा सर्वांचं ऑफिसर्स ऑनलाइन अकॅडमीमध्ये स्वागत करते. तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की ॲक्च्युअल नॉर्मलायझेशन मेथड किंवा नॉर्मलायझेशन नक्की काय आहे, ती कशा पद्धतीने वापरली जाते किंवा कशा पद्धतीने ती अप्लाय केली जाते. ज्या कोणत्या ऑनलाईन एक्झाम होणार आहेत त्याच्यासाठी बघा नॉर्मलायझेशन मेथड कशा पद्धतीने वापरली जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण या काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या आपण समजून घेऊया की नॉर्मलायझेशन म्हणजे नक्की काय आहे. तर बघा नॉर्मलायझेशन काय आहे ही अशी एक पद्धत आहे. बघा एक्झाम्पल बघा मी सांगते. बघा एक रेसचा ट्रॅक आहे अशा पद्धतीने, ठीक आहे, सिंपल आपण समजून घेऊया. अशा पद्धतीने हा रेसचा ट्रॅक आहे, बघा सर्क्युलर रेस ट्रॅक आहे हा, ठीक आहे. तर बघा इथं अशा पद्धतीने, तर याच्यावरती जे काही खेळाडू असतात ते काय करतात बघा अशा पद्धतीने त्यांना प्लेस केलं जातं. इथं एक असतो, त्याच्यानंतर थोड्या डिस्टन्सवर अजून एक असतो, त्यानंतर अजून एक डिस्टन्सवरती असतो. तर हे बघा असं का केलं जातं, कारण यांना सुद्धा नॉर्मलाइज केलं जातं. कशा पद्धतीने बघा हा जो शेवटचा जो सर्कल आहे त्याचा नक्कीच सर्कमफरन्स जास्त आहे, बरोबर, कंपॅरेटिव्हली आतल्या सर्कलपेक्षा, त्याच्या आतल्या सर्कलपेक्षा, बरोबर. मग इथं अशा पद्धतीने काय केलं जातं, यांना प्लेस केलं जातं. आता इथं व्यवस्थित बघायचंय, व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला समजेल अशा पद्धतीने त्यांना काय केलं जातं, प्लेस केलं जातं. का तर यांची लेवल एक आणण्यासाठी, ठीक आहे, यांच्या जे काही रेस असेल ती एका लेवलवरती आणण्यासाठी अशा पद्धतीने त्यांना काय केलं जातं, उभं केलं जातं किंवा रेससाठी त्यांना थांबवलं जातं, ठीक आहे. तर असं का केलं जातं बघा, तर बाहेरचं सर्कलचं सर्कमफरन्स जास्त आहे, म्हणजे जर बघा हे जर एका लाईनवरती आणले आपण अशा पद्धतीने, हे तीनही प्लेयर्स आहेत ते एका लाईनवरती आणले इथं, तर काय होणार आहे, इथं नक्कीच हा जो बाहेरचा आहे त्याचा सर्कमफरन्स जास्त असल्यामुळे त्याला थोडा डिले होणार, राईट. हे जे आतले आहेत ते लवकर कव्हर करतील डिस्टन्स, मग हा जो बाहेर आहे त्याच्या बाबतीत नक्कीच नाइन्साफी होणार. म्हणजे ही नॉर्मलायझेशन मेथड, ही एक्झाम्पल आपण समजून घेतलं की अशा त्या कारण काय त्याचं, तर एका नॉर्मलाइज म्हणजे एक नॉर्मल लेवलला त्यांना आणायचं असतं, त्यासाठी ही नॉर्मलायझेशन पद्धत आहे ती वापरली जाते. आता ही का वापरली जाते बघा, आता एक्झाम बघा, या गव्हर्नमेंट एक्झाम आहेत ज्या की ऑनलाईन होणार आहेत, त्या काय एक्झाम जे काही बघा एका दिवसामध्ये तर सगळे पेपर्स कंडक्ट करू शकत नाही येत ते, बरोबर. असं केलं असतं तर ठीक, ठीक आहे, जर एखादी एक्झाम असेल बघा कोणती, आता TCS एक्झाम करते ही, जर बघा आता एका दिवसामध्ये जर सगळ्यांचे पेपर एका दिवसात होत असतील तर ठीक होतं, पण आता बघा यांची सगळ्यांची एक्झाम आहे ती शिफ्ट वाईज होते किंवा शेड्यूल केलेली आहे पुढे, ती एका दिवसात घेणं आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर अलाउच करत नाहीये, तर ते कसं एका म्हणजे एका दिवसामध्ये ते एक्झाम कंडक्ट करतील, तर त्यांना पॉसिबल ते नाहीये. त्यासाठी मग ही एक्झाम जी आहे ती काय केली जात केली आहे, शिफ्ट वाईज त्यांनी शेड्यूल केली आहे. म्हणजे पेपर तर तोच असणार आहे, फक्त त्याची डिफिकल्टी लेवल बघा, काहींना इझी असेल, काहींना हार्ड असेल आणि काहींना एकदम मॉडरेट असेल, ठीक आहे. मग एखाद्या कोणत्याही शिफ्टला बघा, मॉर्निंग शिफ्टला इझी असेल असं नाही, कोणत्याही शिफ्टला कोणत्याही प्रकारचा पेपर येऊ शकतो. जर मॉर्निंग शिफ्टला हार्ड येऊ शकतो किंवा मॉडरेट येऊ शकतो किंवा इझी येऊ शकतो, कोणताही पेपर येऊ शकतो, ठीक आहे. तर नॉर्मलायझेशन पद्धत का वापरली जाते समजलं, जे काही नॉर्मलायझेशनमध्ये बघा लेवल एकला आणण्यासाठी जे कोणी स्टुडंट आहेत त्यांनी पेपर दिलेत त्यांना एका लेवलला करण्यासाठी ही नॉर्मलायझेशन पद्धत वापरली जाते. तर नॉर्मलायझेशनने तुमच्या स्कोरवरती काय इम्पॅक्ट पडेल, याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरतात ना ते मी नेक्स्ट सांगणार आहे. पण ह्या प्रश्नांचा आधी आपण उत्तर जाणून घेऊयात की नॉर्मलायझेशनने तुमच्या स्कोरवरती इम्पॅक्ट पडेल का. तर बघा प्रत्येकाच्या स्कोरवरती नक्कीच इम्पॅक्ट पडणार आहे नॉर्मलायझेशनने, ठीक आहे. एखाद्या शिफ्टवरती पर्टिक्युलर हा इम्पॅक्ट पडणार नाही, इंडिव्हिज्युअल एकाच्या स्कोरवरती तो इम्पॅक्ट पडणार आहे, ठीक आहे. तर शिफ्टवरती काही इम्पॅक्ट पडत नाही. तर बघा पुढचा प्रश्न काय, डिफिकल्ट क्वेश्चन्स अटेम्प्ट केले तर नॉर्मलायझेशनमध्ये बेनिफिट मिळेल का. बघा आता खूप अफवा आहेत की तुम्ही डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत ते अटेम्प्ट करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल, कारण नॉर्मलायझेशनमध्ये असं चेक केलं जातं की ज्या कोणी डिफिकल्ट क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेत, म्हणजे बघा बऱ्यापैकी इझी क्वेश्चन्स अटेम्प्ट करणारे तर बरेच असतील, पण डिफिकल्ट क्वेश्चन अटेम्प्ट करणारे काही मोजकेच असतील, त्याने नॉर्मलाइज केलं जातं का, तर असं नाही होत, ठीक आहे. असं केलं जात नाही, असं चेक करतच नाहीत का माहिती का. तर डिफिकल्ट क्वेश्चन केलाय की इझी क्वेश्चन केलाय याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं, ते बघतात की ओव्हरऑल शिफ्टमध्ये डिफिकल्ट लेवल काय होती, डिफिकल्टीची लेवल काय होती, आणि हे पण ते बघतात की शिफ्टमध्ये ॲव्हरेज परफॉर्मन्स लोकांचा काय होता, ठीक आहे, हे सुद्धा बघतात. मग फरक फक्त या गोष्टीचा पडेल की तुमचा स्कोर काय आला, ना की क्वेश्चन डिफिकल्ट होता की इझी होता, याच्यावरती काहीही फरक पडणार नाही, ठीक आहे.
बघा तुम्ही लक्षात लक्षात घ्या की आपल्याला एक्झाम देताना मॅक्झिमाइज क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, ना की डिफिकल्ट क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा. ठीक आहे, मॅक्झिमाइज करेक्ट आन्सर अटेम्प्ट करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर बघा इथं पुढे आता हा एक नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे, कशा पद्धतीने अप्लाय केला जातो. बघा ज्या कोणत्या एक्झाम आहेत ज्या की ऑनलाईन ऑनलाईन होणार आहेत, ठीक आहे, त्यासाठी हा फॉर्म्युला नॉर्मलायझेशनसाठी वापरतात. तर हे एम आय जे काय आहे बघा, स्वतःचे मार्क्स असतात, ते इथं स्वतःचे मार्क्स घेतात. ठीक आहे, सर्व शिफ्टमध्ये टॉप जे विद्यार्थी आहेत 0.1% ते सर्व विद्यार्थी बघा सर्व शिफ्ट मधील टॉप विद्यार्थी आहेत ते 0.1% ते एम बघा टी आणि जी इथं अशा पद्धतीने. ठीक आहे, मायनस, ठीक आहे, हा फॉर्म्युलामध्ये बघा याच्या ठिकाणी सर्व शिफ्ट मधील टॉप विद्यार्थी त्यांचे मार्क्स असतील 0.1 काय जे असतील ते. पुढे बघा मायनस करून कोणते मार्क्स असतील, सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी मार्क्स सर्व शिफ्टचे मिळून. ठीक आहे, इथं ते सरासरी मार्क्स असतील. ठीक आहे, त्याच्या खाली बघा अपॉन काय दिलंय, इथं एम टी आय जो आहे बघा तो काय, टॉप 0.1% विद्यार्थी तुमच्या शिफ्ट मधील जे काही तुमच्या शिफ्ट मधील टॉपचे जे मार्क्स मिळवलेले 0.1 विद्यार्थी असतील ते इथं असणार आहेत. त्याच्यामध्ये मायनस केल्यानंतर बघा सर्व विद्यार्थी मार्क्स बघा की तुमच्या शिफ्ट मधील सगळ्या विद्यार्थ्यांचे जे मार्क्स असतील ते इथं येतील. पुढे बघा आता ब्रॅकेटमध्ये पुन्हा बघा इथं स्वतःचे मार्क्स येतील. पुन्हा मायनस केल्यानंतर बघा एम आय क्यू काय दिलाय की सर्व विद्यार्थी मार्क्स तुमच्या शिफ्ट मधील पुन्हा. ठीक आहे, प्लस त्याच्यामध्ये काय आता एम क्यू बघा, एम बघा रेज काय जी एम आणि बघा खाली बेसला क्यू आहे, याचा मिनिंग काय बघा, ऍव्हरेज नंबर ऑफ कॅन्डिडेट जे हायएस्ट स्कोरिंग शिफ्ट मधील आहेत ते, ऍव्हरेज नंबर ऑफ काय कॅन्डिडेट जे हायएस्ट स्कोरिंग शिफ्ट मधले आहेत, म्हणजे सगळ्या शिफ्ट मधले जे हायएस्ट स्कोरिंग कॅन्डिडेट्स आहेत ते इथं येणार आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने ही नॉर्मलायझेशन मेथड या फॉर्म्युलाने केली जाते आणि मग तुमचे काय मार्क्स असतील ते इथं येणार आहेत. म्हणजे हा जो तुमचे जे मार्क्स येणार आहेत ते इंडिव्हिज्युअल, ठीक आहे, इंडिव्हिज्युअल तुमचे मार्क्सवरती नॉर्मलायझेशनचा इम्पॅक्ट पडणार आहे, ना की तुमच्या शिफ्टवरती तो पडणार आहे. ठीक आहे, इतकं समजून घ्या व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला बऱ्याच लोकांना हे कळलं पण असेल बघा, हा फॉर्म्युला तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन काढावी लागेल की तुमच्या शिफ्टला किती मार्क्स पडले, ऑल ओव्हर सगळ्या शिफ्टचे टॉपर्स टॉप जे काही मार्क्स पडले ते किती आहेत. ठीक आहे, ज्यांचं स्टॅटिस्टिक्स चांगलं आहे त्यांना समजलं असेल की या कशा पद्धतीने हे सॉल्व्ह करणार आहेत. ठीक आहे, तर होपफुली मी आशा करते की तुम्हाला हे नॉर्मलायझेशन पद्धत काय आहे ती समजली असेल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच पद्धतीचे जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा, अशा पद्धतीने तुम्हाला आम्ही जे काही क्वेश्चन्स असतील तुमचे आन्सर आम्ही या व्हिडिओमधून देत जाऊ. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. नमस्कार अभ्यर्थींनो, आपल्याकडे फास्ट ट्रॅक बॅच सुरू झाली तलाठी भरती 2023 साठी. तर त्याची फी फक्त 400 रुपये आहे. त्या 400 रुपये फीज मध्ये तुमचे ऑल फास्ट ट्रॅक बॅच फास्ट ट्रॅक नुसार तुम्हाला ती सगळे जे टॉपिक्स आहेत ते कव्हर करून घेतले जातील. त्याच्यामध्ये जीके आहे, इंग्लिश, मराठी आणि गणित आणि बुद्धिमत्ता, हे सगळे जे टॉपिक आहेत ते तुमच्याकडून कव्हर करून घेतले जातील. तर लवकर ही बॅच जॉईन करा, त्याची 400 रुपये फक्त फी आहे. आणि तुम्ही ही जी बॅच आहे ती डब्ल्यू अकॅडमी पुणे हे ऍप डाऊनलोड करा, त्याच्यावरती हे बॅनर दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कुपन कोड विचारेल, त्याच्यामध्ये जर तुम्ही M18 हा जर कोड वापरला तर तुम्हाला ही बॅच 10% डिस्काउंट मध्ये परचेस करता येईल.